विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळी शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा. ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत ते महाराष्ट्राच्या आदर्शवादी लोककल्याणकारी लढवय्या राजकारणाचे मानबिंदू सन्माननीय आदरणीय नामदार बच्चूभाऊ कडू आपल्याला विनंती आहे, कृपया आपण या मेळाव्याला संबोधित करावं. हम लोग है ऐसे दीवाने मंजिल को की धुन में आए हैं मंजिल को पाकर मानेंगे. जब लक्ष्य ही अपना पूरा हो उस वक्त तसल्ली पाएंगे. ऐसे तो नहीं टलने वाले हम आगे बढ़ते जाएंगे. इस दिल में हजारों मौजे है तूफान उठा कर मानेंगे. महाराष्ट्राच्या विकासात्मक कार्याचा मानबिंदू महाराष्ट्राच्या विकासात्मक कार्याचं वादळ आदरणीय बच्चूभाऊ कडू. भारत मातेला विनम्र अभिवादन करतो. खर तर संचालन करणारे धीरज एवढे व्यवस्थित बोलतात मला वाटतं नंतर आमचं भाषण करण्याची काही गरज पडत नाही. ज्यांच्या आग्रहास्त मी इथं आलो ते दत्ताजी खंडागडे. एक पत्रकाराच्या माध्यमातून ज्यांची भेट झाली आणि आज कार्यकर्ता म्हणून जे काम करतं आणि अतिशय पेपराचं नाव जसं वज्रधारी आहे तसं आनंदराव कासे ते सुद्धा इथं आहे. तसंच त्यांचं काम सुद्धा त्या ताकदीचं आहे आणि म्हणून त्यांच्या प्रेमापोटी मी इथं आलो आहे. मंचकावर उपस्थित सर्व जणांचं नाव घेणार नाही. सर्व जिल्हा प्रमुख खरं तर त्यांच्यापेक्षा तुम्ही महत्त्वाचे आहे. तुम्ही नसते तर आम्ही काय उभ्या मैदानावर बोला लागलं असतं. आणि इतकं उशीर असून सुद्धा आपण इथे उपस्थित झालात त्याबद्दल बच्चू कडू आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो. सुरुवातीलाच गलई समाज आहे. गलई समाजाच्या माध्यमातून चेन्नईला वाटतं चेन्नईलाच आपण गेलो वेल्लूरला आम्ही गेलो होतो. मी या समाजाचं महात्म्य आणि या समाजाची ताकद मी इथं प्रत्यक्षात पाहिली. शिवाजी महाराजांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम होता. माणसं कशी असली पाहिजे, कुठल्या वेळेस कधी जमा झाले पाहिजे की त्या ताकदीनं तिथं उभी राहिली पाहिजे त्याचं उदाहरण तुम्हाला सांगतोय. आम्ही बेंगलोरला गेलो. आमचे शिवरत्नजी शेटे होते, मी होतो. माझ्या भागातली वाशिम जिल्ह्यातली एक महिला आली. तिथल्या हॉस्पिटलला तिचं एक बाळ आजारासाठी भरती होतं. किमान 15 लाख रुपये खर्च सांगितला आणि शेवटचे काहीतरी 3 लाख रुपये तिच्याकडून जमत नव्हते. तर शिवाजी महाराजांचं पोस्टर पाहिलं, तिथं मराठीत असलेलं सगळे नावं पाहिले. फिरता फिरता हॉस्पिटल समोर जाता जाता सहज तो कार्यक्रम तिथं होता आणि तिच्या मनात सगळं आम्ही पाहतो जे भय होतं का माझ्या मुलाचं ऑपरेशन होणार का नाही होणार. शिवाजी महाराजचं पोस्टर पाहिलं, ते नाव पाहिलं आणि आमची ते महिला भगिनी सरळ सरळ कार्यक्रमात आली. आणि कार्यक्रम आल्यानंतर एक चिठ्ठी आमच्याजवळ लिहून दिली, उद्यापर्यंत जर 3 लाख रुपये जमा झाले नाही तर माझ्या मुलाचं ऑपरेशन होणार नाही. एवढं सांगितलं आणि गले समाजातला एक बांधव त्या माईकवर आला आणि 5 मिनिटात एक आव्हान केलं का 3 लाख नाही, तिथं असणाऱ्या फक्त 200-300 लोकावस्तीमध्ये 4 लाख जमा झाले असं आव्हान केलं. 4 लाख तरी जमा झाले पाहिजे. मला वाटलं 4 लाख रुपये या 5-10 मिनिटात अर्ध्या तासात जमा कसे होईल. दानत्व का असतं, कशासाठी आम्ही खऱ्या अर्थानं हे सगळं जीवन अर्पित केलं पाहिजे. मित्र आम्ही 1/2 तासात त्या कमिटीनं निर्णय घेतला, उद्या होणारी शिवजयंतीची मिरवणूक रद्द करू, त्याच्यातले 2 लाख रुपये वाचू,
आणि तिथं सगळ्या लोकांनी एकत्रित खिशात हात टाकले, 4 लाख रुपये फक्त अर्ध्या तासात जमा झाले. तो गलई समाज मी इथे पाहतो. सोनं उजळून काळाचं त्याची चमक वाढवायची, तसं कामात सुद्धा चमक वाढवता आली पाहिजे. मित्र आपण लक्षात घ्या का, फक्त होर्डिंग पोस्टर लावून सेल्फी काढून माणूस मोठा कधीच झाला नाही. तालुका प्रमुख किंवा जिल्हा प्रमुख पद वाटून पद घेऊन काही माणूस मोठा होत नाही. अरे आमदार तो बहुत थे लेकिन यादगार तो बच्चू कडू है. मित्र पद महत्वाचे नाही आहे. जरी आमच्याकडे राज्यमंत्री असलं, बऱ्याच लोकांचे फोन याचे कॅबिनेट भेटायला पाहिजे होत. मी सांगतोय हे कॅबिनेटच्या धाक कॅबिनेटच्या ताकदीचं काम राज्यमंत्री आहे महाराष्ट्रात केल्याशिवाय राहणार. पद घेत हे महत्वाचं नाही आहे. मनात तुमच्या तळमळ आहे का नाही? सामान्य माणसाचं पोट दुखलं तर तुम्हाला रात्रभर झोप लागली नाही पाहिजे एवढा विचार जरी शिवरायांच्या डोक्यात घेतला तरी पद महत्वाचं नाही, कामगिरी उत्तम झाल्याशिवाय राहणार नाही. आखरी विचार महत्वाचा आहे. तुमच्या डोक्यात कुठल्या गोष्टीमुळे तुम्हाला झोप लागत नाही? बऱ्याच लोकांना झोप लागत नाही. आज मला पद भेटलं नाही, आज मला उमेदवारी भेटली नाही, आज मला घरी पैसे आले नाही. काही लोकांना याच्यासाठी झोप लागत नाही. आमच्या कार्यकर्त्याला झोप लागली नाही पाहिजे का? मी आज एकाच जणाचं काम करू शकलो नाही. मी आज सकाळपासून निघालो पण एकाय मायमावलीचं काम मी करू शकलो नाही याचं दुःख हे खऱ्या अर्थानं आमच्या कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे, इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला वाटलं पाहिजे. मी आज जेव्हा महिला बाल कल्याणचा आढावा घेतला आणि महिला बाल संगोपन योजना विधवा महिलांसाठी 19 वर्षाचे मुलं जर असले तर किमान वर्षाला 10,000 रुपये देण्याची योजना आहे. 1975 सालची योजना. आम्ही साताऱ्याचा आढावा घेतला, फक्त 300 महिलांपर्यंत गेली. 75 वर्षाची योजना सुरू झाली आणि योजना पोहोचली फक्त 375 लोकांपर्यंत. सरकार कसं चालतं आणि प्रशासन काय करतं हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. मित्र आपण लक्षात ठेवा का, राजकारणी लोकांना आमच्या आम्ही पाहतो किंवा फक्त आपली सत्ता आणि खुर्ची कायम ठेवण्यासाठी हा सगळा राजकारण केलेला आहे. कारभार चालवला, मंत्री झाला, मुख्यमंत्री झाला, पण तो जनतेच्या किती कामी आला याचा जर पुरा आम्ही जर मूल्यांकन केलं, त्याचा जर पुरा गोशारा काढला तर फक्त आठवतंय का यानं कारखान्यासाठी किती काम केलं स्वतःच्या, याची शैक्षणिक संस्था चालवासाठी किती काम केलं, मग सामान्य माणसापर्यंत काम नेलं का नाही नेलं? जयंतराव पाटील मला येताना भेटले, मी त्याच्या गाडीत, त्यानं मला बसवून घेतलं आणि जयंतरावनं सांगितलं, मी भाषणात सांगितलं का, माझ्या मतदारसंघातल्या 1 ते 10 असणाऱ्या विद्यार्थ्याला जातीच्या दाखल्यासाठी तहसील नाही तलाठ्याच्या कार्यालयापर्यंत जावं लागणार नाही, घरपोच दाखला भेटल्याशिवाय राहणार. जयंतरावनं हे भाषण ऐकलं म्हणे असं कसं होतं, हे काय चमत्कार आहे का? जादूची काणी फिरवायची आणि जातीचा दाखला आमच्या सामान्य माणसाच्या घरापर्यंत न्यायचा. मित्र मनात जर तळमळ असली, सामान्य माणसाबद्दलच्या भावना चांगल्या असल्या तर अनेक मार्ग सापडू शकत. अरे छत्रपतीच्या आजूबाजूला चौफेर घेरलं असताना सुद्धा छत्रपतीनं कित्येकदा सुटका काढली, सुटकाच केली नाही तर उलट वार करून शत्रू जाग्यावर दफन करण्याचं काम छत्रपतीनं स्वराज्यासाठी केलं तर आम्हाला एवढं करायला जातं तरी काय? हे आम्हाला करता का येत नाही? मी माझ्या तहसीलदाराला सांगितलं मागच्या वेळेस 45,000 जातीचे दाखले. माझ्या SDO असं एवढं मोठं ऑफिस आहे आणि एक कार्यालय, तो दिसतच नव्हता. म्हटलं SDO कुठे गेला? हे थप्पी लागले होते सगळे. बच्चू भाऊ एवढ्याच्यावर सह्या कसा तर? सुट्टी घेतली 15 दिवस सह्या मारासाठी. आणि कार्यालय चालवून हे धक्की कमी नाही होणार. 40,000 जातीचे दाखले एका प्रकरणावर 6 सह्या, साईन चौक 24, 2,40,000 सह्या मारायला लावल्या. 2,40,000 गुन्ह्याला 1,000 रुपये, 2,000 रुपये जरी माझ्या
सामान्य माणसाचा खर्च आला असता त्याला तहसील मध्ये जावं लागलं असतं, चक्रा मारावं लागल्या असत्या, तलाठ्याला हेकोळ्या तोंडानं पाहिलं असतं, तहसीलच्या बाबूनं सांगितलं असतं थोडे पैसे सरकून दे उद्या तुला जातीचा दाखला देतो, अपमानित म्हणून वापस यावं लागलं असतं, आणि तर मग आमच्या आमदारकीचा अर्थ काय राहिला असता? म्हटलं माझा शेतकरी माझा शेतमजूर तुझ्या कार्यालयावर येणार नाही, हे कार्यालय माझ्या शेतकऱ्यापर्यंत नेल्याशिवाय राहणार नाही. आज 15 दिवसानं आम्ही आता 35,000 जातीचे दाखले अजून वाटतोय. पहिल्या वर्गापासून तर 10व्या वर्गातल्या एकाही मुलाला आम्ही जातीच्या दाखल्यासाठी घरी जाऊ देत नाही. एका दाखल्यासाठी 2,000 करप्शन पकडलं तर 40-35,000 गुणिले 2,000 गणित मालक कच्चा आहे किती होते सांगा. किती पैसे वाचवले, किती करप्शन वाचवलं. कायद्यानं सगळं थांबते असं नाही, कायद्यासोबत उपक्रम पाहिजे, कायद्यासोबत आम्ही पाहिजे झटणारा कार्यकर्ता पाहिजे, कायद्यासोबत तो त्या माणसाक आमचा असणारा अधिकाराचं समर्पण पाहिजे, आणि आमच्या नेत्याचं त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही पाहिजे त्याग पाहिजे. हे जेव्हा सूत्र जुळत तेव्हा कायदा अंमलात येत, नाहीतर तोच कायदा आमच्या छातीवर तलवारी सारखा उभा राहत. आम्ही कायदा करून चालत नाही, कायद्यासोबत उपक्रम असणं गरजेचं आहे. आणि मग मी आता बैठकीत आढावा घेत असताना म्हटलं का महिला बाल कल्याणच्या अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आमच्या आशा वर्कर गावागावात आहे. मग गावात किती विधवा महिला आहे, गावात किती अपंग महिला आहे, गावात किती अनाथ पोरं आहे. एका झटक्यात 15 दिवसात पुऱ्या महाराष्ट्राचा आढावा इथं येऊ शकतोय. पण अडकोय घोळ, मी कॅबिनेट नाही राज्यमंत्री आहे, मला कॅबिनेट सोबत फाईल न्यावं लागतं. पण तरी सांगतोय हम रुखेंगे नाही, लढेंगे, आणि जे आमच्या मनात आहे ते केल्याशिवाय राहणार नाही. हे चित्र सगळं बदलू शकते भाऊ. सामान्य माणूस राजासारखा पालखीत बसवायचं आहे आम्हाला. कष्ट करणाऱ्या काम करणाऱ्या जो मेहनतीनं जगत रक्ताचं पाणी करत रात्रीचा दिवस करत तो माणूस माझा पालखीत बसला पाहिजे. नेता पालखीत बसण्याची गरज नाही, आमचा कष्टकरी पालखीत बसण्याची गरज आहे, त्याला आम्हाला पालखीत बसवायचं आहे. आणि मग त्याच्यासाठी हा सगळा आमचा खटापूट आहे, सगळी धावपळ आहे. आम्ही या धावपळीत आम्ही पाहिजे योगायोगाने 5-6 खाते भेटले. कामगाराची अवस्था वाईट आहे, महिला बाल कल्याणमध्ये अनाथ मुलांचं आम्ही पाहतो 18 वर्षानंतर त्यांना कुठं जावं कुठं घर असं त्याला जात माहीत नाही, धर्म माहीत नाही, पंत माहीत नाही, कुठं तो सगळा उभ्यावर नसतो. तुम्ही आम्ही नशीबवान आहे, तुमच्या मागं पाठीमागं लिहायले वडिलाचं नाव आहे, जातीचा कॉलम आहे, धर्म आहे, गाव आहे, जिल्हा आहे, राज्य आहे. पण या देशामध्ये असे लोक आहे का ज्यांच्या पाठीमाग कोणाचं नाव लिहा, जात काय टाकाव, धर्म काय लिहा, गाव कोणतं लिहाच, कोणत्या राज्यातलं आहे हे सुद्धा अनाथाचं सांगता येत नाही. 70 वर्षामध्ये अनाथासाठी शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा. आता घरबसल्याच करा DCM आणि सर्व बँकिंग व्यवहार. धनसंचय, रिकरिंग ठेव आणि सर्व बँकिंग सेवा आपल्या दारी. तसेच लाईट बिल, इन्शुरन्स हप्ते, सोने तारण सेवा, RTGS, IMPS आणि ATM विड्रॉवल एकाच छताखाली. आपली शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था नेहमीच ग्राहकाभिमुख सुविधा देण्यासाठी नेहमीच उत्सुक असते आणि आपला सर्वांच्या गृहस्थ डायरेक्ट होम बँकिंग ही प्रत्येकाच्या ग्राहकांच्या घरोघरी जाऊन सेवा देण्यासाठी आपली संस्था सज्ज झालेली आहे. आमचा प्रतिनिधी आपल्या प्रत्येक ग्राहकांच्या घरी येऊन सर्व सुविधा आपण आमच्या प्रतिनिधीमार्फत आपल्या घर बसल्या आपल्या सर्वांना ग्राहकांना देणार आहे. आमचा पत्ता भैरवनाथ थिएटर जवळ लेंगरे रोड विटा. या जातीनं बहुसंख्य आहे त्याच्यासाठी लढणारे राजकारणाच्या मतभेटासाठी काही कमी नाही आहे. पण जिसका कोई नाही, ज्याने बाप आणि माय नाही त्याच्यासाठी आम्ही हे लढाई 15 वर्षात अतिशय ताकदीनं लढलो. आता मी त्या खात्याचाच मंत्री झालो, माझ्या अनाथाचं एक हक्काचं घर असलं पाहिजे. त्याला आई वडील नसलं तरी माझं सरकार त्याचं आई वडिलासारखं समोर उभं राहिलं पाहिजे. आमच्या भूमिका आता राज्याच्या या लोकांसाठी कामी आलं पाहिजे. मित्र, उद्धवजी ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला
आणि ज्या ताकदीनं पाडलास त्याच ताकदीनं बच्चूकडून कामही केल्याशिवाय राहणार नाही, तो शब्द खाली पडू देणार. येता येताना मला एका कार्यकर्त्यांना विचारलं, 2 लाख कर्ज झालं पण 2,05,000 आहे, काय करावं बच्चू? बरोबर आहे त्याचं. 2 लाख रुपये कर्ज माफ झालं आणि 2 लाखाच्यावरती 5 रुपये असेल तर जमत नाही. कैसा कानून आहे, कशी योजना आहे, मनाला भिन्न करते. असं वाटतं हे सगळं अशा पद्धतीचं नाही व्हायला पाहिजे. मी उद्धवजींशी बोललो कॅबिनेटच्या पहिल्या दिवशी, आम्हाला अचानकपणे राज्यमंत्र्याला कॅबिनेटमध्ये बोलावत नाही. एखाद्या कॅबिनेट परिषद झाली एखाद्या वेळेस बोलावलं तर बोलावलं, आमचा फक्त कॅबिन आणि दौरे बैठकी. महत्वाच्या धोरणाच्या बैठकी ज्या कॅबिनेट मंत्र्याच्या होते त्याच्यात चुकूनही राज्यमंत्र्याला बोलावत नाही. आम्ही सगळे राज्यमंत्री आग्रही आहे, कामाला सुद्धा त्या कॅबिनेट मंत्री मीटिंगमध्ये बोलावलं पाहिजे. आणि त्या दिवशी मी पहिला मुद्दा मांडला का 2 लाखाच्या वरती असणाऱ्या शेतकऱ्याचं काय करायचं. जन पोटाले पालू बांधू सोनं गाण ठेवून कर्ज फेडलं आणि प्रामाणिकपणे कर्जमुक्त केलं, कर्ज त्यांना संपून टाकलं, कर्जाची परतफेड केली, त्या शेतकऱ्यानं दोष काय केला? म्हणजे लोक आता गावात त्याला सडवते, घेणं भरणं कर्ज, बगैर भरणारा कसा चांगला राहिला? म्हणजे ज्यानं विचारानं मोठ्या आशेनं अपेक्षेनं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता इमानदारीनं कर्ज भरलं म्हणजे तो श्रीमंत झाला असं होत नाही. त्याने विचारानं कुठेतरी गहाण घेऊन ठेवून कर्जाची परतफेड केली असत. आता या सगळ्याचा विचार होणं गरजेचं आहे. आम्ही उद्धवजीला सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांना सांगितल्यानंतर सांगितलं का बच्चे भाऊ हे पहिली योजना आहे, अजून आपण 3 योजना असणार आणि त्याच्यात हाही तुमच्या मुद्द्याचा विचार केल्याशिवाय राहणार नाही. उद्धवजीने सांगितलं. मित्र तसं पाहिलं तर हा टेलरच आहे कर्जमाफीचा, पिक्चरवर बाकी आहे. 15 दिवसात हा टेलर आला आणि 15 दिवसात कर्जमाफीचं धोरण आखलं, शासन निर्णय निघाला आणि आता कर्जमाफीचा त्याचा फायदा लोकांना होणार. मला आशा आहे का 2 लाख कर्जमाफीमध्ये 70 ते 75% शेतकरी हा कर्जमुक्त होईल. पण उरलेल्या मग 2015 च्या अगोदरच्या शेतकऱ्याचं काय करायचं? तो काय पाकिस्तानचा होईल? तो हिंदुस्थानाचाच आहे, त्याचंही नाव शेतकरीच आहे. मग 2007, 2008, 2009, 2010 त्याच्या अगोदर असणाऱ्या कर्जदार शेतकऱ्याचं काय केलं पाहिजे? मी तर ठणकावून सांगतोय कर्जमाफी हे काही शेतकऱ्याचं समाधान नाही होऊ शकत. हे तो मलमपट्टी आहे, आज लगाई कल उखड जाएगी, लेकिन खरं समाधान काय? मित्रो ही सगळी आमची बनवा बनवी आहे. कर्जमाफी एक हाल कायमची उपाय योजना होऊ शकत नाही. शेतपर्यंत माझ्या शेतीमालाला हमी भाव भेटू शकत नाही तोपर्यंत आमची काही व्यवस्था होऊ शकत नाही. आज आमच्या शेतीमालाचे भाव जे आहे ते अत्यंत अतिशय वाईट व्यवस्थेमध्ये. आपण जर ऊसाचे भाव पाहिले तर एक कारखाना देतो 2500, दुसरा कारखाना देतो 2400, तिसरा कारखाना देतो 2300, मग काही देते 2800, काही देतो 2700. म्हटलं इकडला ऊस काय कडू आहे आणि तिकडला ऊस काय गोड आहे, रिकोरी नाही. मग 10% रिकोरी असणाऱ्याला किमान हमी पाहिजे, हमी भाव 2700 रुपये भेटला पाहिजे. पण पुऱ्या महाराष्ट्रामध्ये अजूनही एक भाव निघत नाही आणि निघालेल्या भावामध्ये अजूनही आम्ही शेतकऱ्याचे पैसे भेटत नाही. कित्येक शेतकऱ्याचे पैसे 4 वर्षापासून कारखानदारांना दिले नाही. म्हणजे आम्ही सगळी गलफत जर झाली तर या देशामध्ये शेतकऱ्याची लूट जास्त होते. मित्र कर्जमाफी 2 लाखाची आहे आणि ऊसातून झालेली लूट 4 लाखाची आहे. लूट ज्यादा हो रही आहे और माफ कम हो रहा है. यावर चिंतन मंथन करावं लागेल कार्यकर्ता मिळून आम्हाला का आमची लूट किती होती ते तपासा, काय भेटतंय शेतकऱ्याच्या नशिबी. अरे शाळा व्यवस्थित नाही आमच्यासाठी, एखादा आमची माय भगिनी बिमार पडली तर तिची आरोग्याची व्यवस्था होत नाही, त्याला पाणी चांगलं भेटत नाही, त्याच्यासाठी रस्ते चांगले नाही आणि मग त्याच्यासाठी प्रवास चांगला नाही, त्याला भावही चांगले भेटत नाही. ही लढाई 1-2 दिवसापुरती नाही आहे. गाव खेड्यातून आम्ही पाहतोय आमचा सच्चा बच्चा कच्चा सगळ्याचे काही आहे पेटून उठावं लागत आणि आम्ही पाहतोय एका मुठीनं एका दिलानं जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन आम्हाला सांगावं लागत
हम गर्व से कहो हिंदू तो है, गर्व से कहो मुसलमान तो है, लेकिन हम गर्व से कहो किसान है, इस देश की शान है। या नारायण तुम्हाला एकत्र व्हावं लागल, आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही एकत्र होणार नाही तोपर्यंत सरकार खरा खुरा चांगला निर्णय घेऊ शकणार नाही। चांगल्या निर्णयाची गरज आहे आणि बच्चीकोड त्याच्यासाठी लढल्याशिवाय तुम्ही म्हणाल राज्यमंत्री आहे आता काय करायचं, आता आंदोलन बंद, मान हलवत जा, मान हलवले नाही तर पद जाईल, आंदोलन करायची गरज नाही। मी वारंवार सांगतोय राज्यमंत्री मी काय परिवारासाठी नाही झालो, राज्यमंत्री मी काय दौऱ्याने ला त्या काय म्हणतो त्या पोलिसाची गाडी घेऊन फिरवासाठी नाही झालो। अरे आम्ही आमदार झालो असं, आम्ही खा ग्रामपंचायत सदस्य जरी झालो असं तर आम्ही सामान्य माणसासाठी झालोय। मग सामान्य माणसाचं सुख ज्या पदामध्ये नसत तर त्या राज्यमंत्र्याची परवा बच्ची पुरती, त्या पदाची परवा बच्ची पुरले कधी नाही, वो तो कभी भी छोड़ देंगे, लेकिन आप किसानों के लिए और मजदूरों के लिए रस्ते पर आने में हमें देर नहीं लगेगी, काही वेळ लागणार नाही। आणि मग ही लढाई लढताना काल परवा झालेला एका शेतकऱ्याचा, नाशिकच्या शेतकऱ्याचा फोन मला आला, गणेशचा कांद्याचे भाव घसरले, मीडिया वाले ना एवढा दाखवला कांदा घराघरात जाऊन दाखवते, त्या बाईच्या अंगावर साडी 1 लाखाची आणि बाई कांद्यासाठी लढते, 1 लाखाची नको घेऊ 10 हजाराची, आता 1 लाख फेरण लवली त्याच्या लवल्या, त्याच्यात आम्ही पाहिजे साबणे घेतले याचा खर्च पाहिला भाऊ, त्या मेकअपचा खर्च पाहिला, त्या घरातलं सगळं डिझाईन पाहिलं, त्या घरातला सगळा जर व्यवस्था पाहिली तर आम्ही पाहतोय का या 100 काय 200 रुपये किलो कांदा झाला तर घरातला 1 कोपरा सुद्धा कमी होणार नाही। आणि ते लोक टीव्ही वाले दाखवत असते का डोळ्यात पाणी आणलं म्हणून, लाज नावाची गोष्ट नाही आहे। मीडियानं सुद्धा याच्यावर आम्ही पाहिजे कुठेतरी बंधनं घातली पाहिजे, त्याच्यावर कुठेतरी विचार केला पाहिजे, मंथन चिंतन केलं पाहिजे, काय होतंय कांदा वाढला तर मारू द्या 2000 किलो ना किंड आम्ही पाहिजे किलो होऊ द्या, काय फरक पडणार आहे, पण तेवढी चिंता आहे। कांद्याचे भाव वाढले का पहिली ब्रेकिंग न्यूज असते डोळ्यात पाणी आलं, असं वाटते गंगा याच्याच घरातून वाहणार। कांदा नाही खाल्ला तर मेला, कांदा नाही खाल्ला तर कोणी पोट दुखते कोणाचं, काही विचार नाही, काही चिंतन मंथन नाही। केंद्र सरकार जेव्हा दिल्ली मुंबईला होत आम्ही पाहतो तेव्हा अटल बिहारी सरकार, अटल बिहारीचं वाजपेयीचं सरकार होत, अटल बिहारी वाजपेयीच्या सरकारामध्ये कांद्याचे भाव असेच वाढले आणि जसे वाढले तसे दिल्लीत मोर्चा निघाला आणि कांदा जीवन अशी वस्तू मध्ये टाकला। म्हणजे दिल्लीतले लोक किती पागल असते, तेले लोक असते का नसते एकदा तपासले पाहिजे। अरे येले जर डोकं असत तर कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये गेला असता का, जीवनावश्यक पाणी पिल्याने तर मरते माणूस, अन्न खाद्य खाल्ल्याने तर मरते, कांदा नाही खाल्ला म्हणून जगातला एकही माणूस मेला नाही, मग कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये गेला कसा, यांची खुर्ची जाते म्हणून कांदा जीवनावश्यक वस्तूमध्ये गेला। तुमच्या आमच्या शेतकऱ्याचे वाक्य असेच आहे का, शेतकरी मेला तरी बेहत्तर पण माझी खुर्ची राहिली पाहिजे, अरे लाज वाटायला पाहिजे हराम खरो तुम्हाला। त्या कांदा जेव्हा तुम्ही जीवनावश्यक वस्तू मध्ये टाकता, आज इजिप्त मधून कांदा आता आयात झाला, तुमच्या अफगाणिस्तानी मधून कांदा आला, एक कांद्याच्या 1 क्विंटल मागे आमच्या सरकारनं किमान 5000 रुपये खर्च केला, किती कमिशन केलं असेल, कोणाचे खिसे भरले असेल आणि कोणाच्या खिशावर डल्ला मारला असेल। तुमच्या आमच्या शेतकऱ्याच्या तर ऊस उत्पादक शेतकरी असू दे का कोरोडाऊ शेतकरी असू दे याची अवस्था अशीच आहे। आमच्या शेतकऱ्यांसाठी सरकार खऱ्या अर्थानं मजबूतीनं समोर येण्याची गरज आहे। आणि मग केंद्राने निर्णय घेतला, अफगाणिस्तानचा इजिप्त मधला कांदा आम्ही आणला आणि आता घोळ कसा झाला माहित आहे, आता कांदा आला आमच्या इजिप्ताने अफगाणिस्तानातला आणि नाशिकचा कांदा निघाला, शेतातला कांदा मार्केटमध्ये आला आणि
विदेशातला एखादा मार्केटमध्ये आला, पुरा शेतकरी मेला, कुठे शिल्लक राहिला? एवढं डोकं नाही आहे का? इजिप्तमधून आलेला कांद्याला किती वेळ लागणार? मग ह्या शेतातला कांदा यायला किती वेळ लागेल? पण टी व्हीवरच्या बातम्या पाहिल्या आणि आमच्या मंत्र्याची सगळी पंढरी घाबरली. उनको डर दिल्ली मुंबई वालों का है, आपका डर नहीं है. तुमची काही भीती नाही भाऊ शेतकऱ्याची. तुम तो बोलते ये किस गली की खसखस है किसान, मर भी गया तो बेहतर और नहीं भी मरा तो भी बेहतर. तुमचा विचार आमचं सरकार केंद्र सरकार इथं पाहतोय अतिशय विचित्र पद्धत. स्टॉक निर्बंध आणले, 25 क्विंटलच्या वरती आता कांदा ठेवता येत नाही. एका व्यापाऱ्याला 25 क्विंटल कांदा ठेवता येत. या सगळ्या हे ऊसासाठी असंच आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्याचे हे चाल आहे. हे सगळं जे काही तलवार चालवत ते केंद्र सरकारची तलवार थांबली पाहिजे. आज जर कांदा निर्यात केला तर माझ्या कांद्याचे भाव 200-300 रुपये क्विंटल झाल्याशिवाय राहत नाही. आणि 300 रुपये क्विंटल झाला तर कांदा उत्पादक शेतकरी आम्ही पाहतोय प्रचंड सुखी झाल्याशिवाय राहत नाही. प्रचंड पैसा त्याच्या खिशात झाल्याशिवाय कांदा नाही खाल्ला तर मुळा खांदा, मुळा नाही खाल्ला तर लसण खाय, आणि काही जमत असेल तर नको खाऊ, काय फरक पडणार आहे. पण सरकार कांद्यासाठी जेवढं चिंतित होते तेव्हा 3.5 लाख शेतकरी मला त्याच्यासाठी चिंतित नाही. त्याच्यासाठी कधीही विचार केला? कांद्याला माणूस मेला नाही तरी सरकारनं फटाफट 2-3 दिवसात 4-5 निर्णय घेतले. 3.5 लाख आता 4.5 लाखावर शेतकरी मरतोय. एक निर्णय सांगा चांगला आहे. एकही निर्णय व्यवस्थित नाही. आणि मग तुम्हाला आम्हाला जागृत होणं गरजेचं आहे. सरकारला वाटतं का हा शेतकरी जाती पाती धर्मात गुंतलेला आहे. याला जात पात धर्म महत्वाचा आहे. आणि ज्या दिवशी तुम्ही जात पात, मला एका विमानात बसताना एका आमच्या उद्योगपतीने मला विचारलं का किसान के अच्छे दिन कब आएंगे, मोदी जी ने कहे थे लेकिन आए नहीं. भाई और बहनों, हाँ किसान के भी अच्छे दिन आएंगे. भाई बहन है कि मोदी जी अब के सुख है भाई साल 50% मुनाफा लेकर भाव मिलेगा. 15% भेटला नहीं होगा. ऊसाचे भाव 15% काढले 27 रुपये झाले. 50% काढले तर मी सांगतो ते भाव 3400 जात. मग किती फरक आहे? 15-15% नफ्याचे सुद्धा भाव आम्हाला ऊसा उत्पादक शेतकऱ्याला भेटत नाही. त्याची आम्ही पाहतोय त्याची अंमलबजावणी या देशात होत नाही. कायदा आहे का आम्ही भावानं हे सगळं खरेदी झालं पाहिजे. कायदा असून सुद्धा कायदा रोज तोडतोय. रोज तलवार चालवली जात शेतकऱ्यावर. मग तो खुश उत्पादक शेतकरी असू दे का कांदा उत्पादक शेतकरी असू दे का कोणी असू दे, ही तलवार का चालवल्या जात? कारण आम्ही एकत्रित नाही. तुम्ही झेंड्याच्या रंगात गुंतलेले लोक आहे. काही हिरवे आहे, काही भगवे, काही पिवळे, काही निळे. लावत जा झेंडा, झोपत जा घरी. झेंड्या लावल्यानं समाधान आहे लोकांना. छत्रपती शिवाजी महाराजचं स्मारक झालं का शिवभक्त खुश आहे. बाबासाहेब आंबेडकरचं स्मारक झालं का आंबेडकर जनता खुश आहे. वल्लभभाई पटेल का स्मारक हो गया गुजराती खुश आहे. पण त्या स्मारकामध्ये आज माझ्या ग्रामीण भागातली अवस्था, सामान्य माणसाची अवस्था काय? 4,500 कोटीमध्ये मी सांगतोय या महाराष्ट्रातले अवघे हॉस्पिटल चांगले होऊ शकते. आज तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलं तर काय अवस्था आहे? एक तर एक्स रे मशीन असते, असली तर ते बंद असते, आणि बंद असली तर डॉक्टर नसते, डॉक्टर असला तर तज्ज्ञ नसते, दोघंही नसते. नसतं तेव्हा ते लाईन नसते, आणि लाईन असली तर मग पेशंट नसते. जिथं सामान्य माणूस जाते तिथे ही व्यवस्था आहे. मग आम्ही असं म्हणतो हॉस्पिटलले स्मारक करा ना. 100 हॉस्पिटल छत्रपती स्मारक, 100 हॉस्पिटल बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला उभे करा, आणि त्याचं रूपांतर हॉस्पिटलमध्ये करा. जमत नाही, कारण जनतेमध्ये सुद्धा तसे विचार येत नाही. मित्र, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावायचा, छत्रपती शिवरायांचं पूजन करायचं, ते पूजण्यापुरती व्यवस्था नाही आहे. दुःख भरपूर आहे. इथं असणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना सगळ्यांना हात जोडून विनंती आहे का प्रत्येकानं जर एका अपंगाचा एका विधवा महिलेचा जो जो काय संकटात असेल दुःखात असेल त्याच्यापर्यंत जरी जाता आलं तरी सरकारची गरज नाही. माझा कार्यकर्ता ते गरज ते उणीव
भरून काढल्याशिवाय राहणार नाही. मग आमचे गणेश मंडळ असन, दुर्गा मंडळ असन, आंबेडकर मंडळ असन, शिवजयंती शिवमंडळ असन, हे जे काही भागवत सप्तवाले असन, मंदिरवाले असन, मंचितवाले असन, पुतळेवाले असन, यांनी जर मनावर घेतलं तर हे सगळे दुःख नाहीस होऊ शकते. पण फुरसत कोणाला या कार्यकर्त्याला? कार्यकर्त्याला फुरसत कुठं आहे? कार्यकर्ते तर अशी अभय पवय दिसते. मी तर पुण्यात गेलो का घबरावून जातोय. सोन्यावाले दिसते सर, हातात सोनं, गळ्यात सोनं, पायात सोनं, डोक्यात सोनं, कानात सोनं, नाकात सोनं. काय म्हणते गोल्ड मॅन? हे कुठला गोल्ड मॅन आहे? किती जणांना लुटलं मग सोनं आलं असं? अरे गोल्ड मॅन हे आहे का जो एखाद्या मायमाऊलीचं ऑपरेशनसाठी आपलं सोन्याची पोच जर गांठ ठेवत असं तो सोनेरी पुरुष आहे. हे सोनेरी ते कुठून आणले आजकाल? तर असं वाटतंय जंगलातले वाघ परवडले, हे नाही परवडले. तर वन्य प्राण्यामध्ये सांगतोय का सगळ्या वाघेनं आतापर्यंत एकाय आमदाराने खाल्लं नाही, एकाय मंत्र्याने चावला नाही, एकाय कलेक्टरले अधिकाऱ्याला तू धावला नाही, पण शेतकऱ्याच्या बळी घेतल्याशिवाय ते राहिला नाही. वाघालाही शेतकऱ्याचं रक्त चांगलं ते गावातच घुसते. मला एक सांगा, दिल्लीत वाघ घुसला, मुंबईत घुसला, नागपुरात घुसला, ते सांग ते आमच्याच गावात घुसतो. त्यालाही रस्ता हात दिसते, त्यालाही शेतकऱ्याचंच रक्त गोड लागतं. सगळ्या एकूण आम्हाला आम्ही पाहतोय सगळ्या एकूण व्यवस्था अत्यंत वाईट आहे. आणि मग आज सगळा जर मी जेव्हा कारभार पाहतोय तेव्हा आधी आम्हाला कणखर होणं गरजेचं आहे. दोघे जणांचा निलंबनाचा प्रस्ताव पाठवल्याबरोबर अर्धे अधिक कर्मचारी उभे राहिले आंदोलन करू. मग आम्ही जोऱ्यानं बोललो तुम्ही सामान्य माणूस कायदा कसा आहे? A186 काय म्हणते का? तुम्ही कार्यालयात गेले आणि जोऱ्यानं बोलले ओ साहेब गुन्हा दाखल 186. आरामशी बोल, अधिकाऱ्याच्या समोर आवाज दाबून बोला लागते, कारण सातवा वेतन आहे घेते ना. आणि त्यानं जर असं केलं तर 353 अटक. मग तुमचा आमच्यासाठी असणारा कायदा 5 मिनिटात कारवाई होते आणि शेवा आम्ही कायद्यामध्ये 7 दिवसाच्या वरते फाईल टेबलवर राहिली तर शिस्तभंग आणि त्याचं निलंबनाच्या कारवाईचे आदेश आहे. त्या कायद्याखाली 2015 हा कायदा स्थापित झाला आणि 2015 एक कारवाई शेवा आम्ही कायद्याची या राज्यात झाली नाही. आत्ता बच्चू बोलू आला, आता या सेवा आणि कायद्याची कारवाई जो चांगला अधिकारी आहे त्याची डोक्यावर घेऊ आणि विनाकारण गरीबाची फाईल थांबवली तर तुझी सर्व्हिस थांबल्याशिवाय राहणार नाही. थांबणार सामान्य माणसाला अडचणीत आमचा कामा नाही. सामान्य माणूस आम्हाला देवासमान आहे, त्याच्याशिवाय दुसरं आमचं काही लक्ष नाही आहे. आणि विनाकारण एक एक महिना, 4-4 महिने, 1-1 वर्ष जर फेरफार व्हायसाठी लागत असल आणि तरी जर आमचा अधिकारी तहसीलदार काही करत नसणार तर गाठ बच्चू कडू सोबत आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही हे दुरस्त दूध का दूध और पाणी का पाणी केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही राज्यमंत्री आहे विसरून जाऊ आणि राज्यमंत्री कसा असते हे प्रशासनाला दाखवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. माझ्या सामान्य माणसाला त्रास होता कामा नाही. गण आम्ही व्यवस्था आहे, गणराज्य दिन, प्रजासत्ता दिन, प्रजासत्ता प्रजेचं राज्य. आमचा कर्मचारी अधिकारी आमच्या घरापर्यंत येऊन काम केलं पाहिजे, नका करू. पण तुमच्या दारापर्यंत आलेल्या माणसाला तुम्ही जर पैशासाठी आणि तुम्ही फक्त आपल्या मतलबासाठी जर थांबून ठेवत असाल तर आम्ही कुठेही सहन करू. ते विटा असो का महाराष्ट्रात कुठेही गेलो सगळे कामं सोडून अचानकपणे ऑफिसमध्ये जाऊ, व्यवस्थित त्याचा फाईलची टिपणी पाहू, त्या फाईलचं लेटरचा प्रवास पाहू आणि प्रवासात कुठं जेवण केलं फाईलनं, कुठं नाश्ता केला, कुठं फाईल झोपली, हे सगळं तपासल्या जाईल. आणि जर ते फाईल झोपली किंवा थांबली तर मग शेवा आम्ही कायदा आहे, कायद्याच्या पळ्याला आम्ही वागत नाही. बच्चूकडून कायदा कधीही मोडला नाही. आम्ही कायद्याचे भक्त आहोत, पण कायदा कोणी मोडत असं
आणि मोडल्यावरही वरचा अधिकारी त्याला जर संरक्षण देत असत तर कायदा हाती घेतल्याशिवाय राहणार. आणि भैरवजी नाईकचं सुद्धा दत्ताजी खंडागडेनं यांनी सांगितलं, 5 किलोमीटरचा रस्ता आहे आणि भैरवजी नाईकचं सिकस कोणतं पिक्चर आहे तो फक्त सिकस का काहीतरी आहे ना आता निघाला होता एक चित्र. हां नाही नाही सिकस सिकस फस्ते सिकस. हां तुम्ही पाहिला का कोण पाहिला? येत इतकेच फक्त आज तो वांदा आहे तुमचा. आता तानाजी पाहून घ्या. फतेह सिकस मध्ये भैरवजी नाईक आणि महाराष्ट्राच्या स्वराज्यासाठी ह्या रेल्वेच्या राज्यासाठी भैरवजी नाईकची आम्ही पाहतोय जो काही योगदान आहे ते सिंहाचा वाटा आहे. जोखीम काढून भैरवजी नाईक गुप्तहेर घेऊन आम्ही पाहतो अंदरचे वाटा कुठं आहे कुठून कुठला महाराज कुठल्या दिशेनं निघाले पाहिजे. लाल किल्ल्यावर उचल्यावर शाहिस्तेखानाचे बोट तोडल्यानंतर कुठून महाराज जाणार कुठून तलवार का कुठं तलवार चालवणार कसं आम्ही बाहेर निघणार याची सगळी व्यूहरचना करणारे भैरवजी नाईक होते. ह्या स्वराज्याचं रयतेचं राज्य आणण्यासाठी सर्व मार्ग मोकळे केले आणि भैरवजी नाईकच्याच गावाचा मार्ग रस्ता जर होत नसत तर दुर्दैव आहे. मी नक्की शासनापर्यंत स्थानिक आमदाराला सांगून खासदारांना सांगून नाही झालं तर राज्य सरकार मार्गामार्फत हा रस्ता आपण केल्याशिवाय राहणार नाही. मी राज्याचा राज्यमंत्री आहे. पहिले अचलपूर मतदारसंघाचा आमदार होतो आणि तरी महाराष्ट्रभर फिरत होतो. आता आम्हाला कोणी आवू शकत नाही कारण मी राज्याचा राज्यमंत्री आहे. इतर मतदारसंघात गेलं का तुम्ही कसे काय आले? आता कसे काय आले म्हणायची गरज नाही. हमको तो आणायला पडेल आम्हाला यावंच लागेल आणि आम्ही येणारच सामान्य माणसासाठी. तुमची जात पात धर्म पंत या लढाईत आम्ही नाही येणार. आम्ही तुमच्या दुःखासाठी दुःख ते सगळं निराहानं त्याचं नष्ट होण्यासाठी आम्ही येऊ. आमचं नातं तुमच्या माझ्या पक्षासोबत जुळलं नाही आहे. आमचं नातं धर्मासोबत जुळत नाही. आमचं नातं जातीसोबत जुळत नाही. पण आमचं नातं दुःखितांसोबत जुळल्याशिवाय राहणार नाही. ते नातं जपण्याचं काम आम्ही जरूर करूया. आपण येऊया रात्रीसुद्धा इतक्या ताकदीनं उपस्थित राहिला त्याबद्दल आभार मानतो. आणि गावघात गेल्यानंतर गावात गेल्यानंतर निश्चितच एक एक तरी चांगलं काम करावं अशी अपेक्षा करतो आणि 2 शब्द संपवतो. जय देव. विट्यात व्यवसायासाठी दुकान गाळे शोधताय तर मग चिंता करू नका. शिवप्रताप समूहाचे शिवप्रताप गोल्ड टॉवर विक्रीसाठी घेऊन येत आहे. सर्व प्रकारच्या व्यवसायासाठी दुकान गाळे बुकिंग सुरू झाले असून आमची खासियत आहे प्रशस्त पार्किंगची सोय. पहिला रेरा प्रोजेक्ट कमर्शियल व पॅसेंजर लिफ्ट. प्रत्येक शॉपला 10 फूट इंटरनल पॅसेज व दोन्ही बाजूने एंट्रन्स. पॉवर बॅकअप सह दसरा व दिवाळीसाठी खास ऑफर्स. 10% पैसे भरा व गाळा मालक व्हा. आमचा पत्ता सराफकट्टा पॉवर हाऊस रोड विटा.